मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली ते भुरकवडी या दोन गावांना जोडणाऱ्या रानमळ्यातील गट नंबर 649 मधील साखळी रस्त्याची दुरावस्था थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना केली आहे। तर शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी बनसोडी कुटुंबियांनी एरळा नदी पात्रात मुरमाचा भराव टाकून पर्यायी रस्त्याचं काम हाती घेतलंय। याबाबतच्या निवेदनातील अधिक माहिती अशी की शासकीय नोंदणीनुसार सिद्धेश्वर कुरोली ते भुरकवडी हा साखळी रस्ता मंजूर आहे। या रस्त्याच्या कुरोली हद्दीतील काही भागाचे डांबरीकरण शासकीय निधीतून करण्यात आले। सद्यस्थितीमध्ये कुरोली गावठाण ते एरळा नदी पात्रापर्यंतचा सर्वे नंबर 176 मधील रस्ता सर्वसामान्य लोकांच्या वापरात आहे। सदरचा रस्ता भुरकवडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक 649 आणि सर्वे नंबर 175 मधून पुढे जाऊन पुसेगाव वडूज अप्रोच रस्त्याला मिळतो। भुरकवडी हद्दीतील गट नंबर 649 मधील काही भूधारकांनी शासकीय आदेश नसताना जागा बदल करून रस्त्याचे अडचणीच्या ठिकाणी स्थलांतर केले। सध्या हा रस्ता उताराच्या जागेवर ढकलल्यामुळे बंद अवस्थेत आहे। तर काही वेळेला या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडले आहेत। पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याअभावी आजारी रुग्ण शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। त्याचबरोबर शेतात पिकलेला माल बाहेर काढणं अडचणीचं होतं। या निवेदनावर हनुमंतराव देशमुख, सुधीर देशमुख, गौरव बनसोडे, अनुज देशमुख, संदीप बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, अर्जुन देशमुख, महादेव बनसोडे, गोविंद बनसोडे, भिकू बनसोडे, कुंडलिक बनसोडे, संजय बनसोडे, पांडुरंग बनसोडे, सदाशिव बनसोडे, हरिदास बनसोडे आदींच्या सह्या आहेत। दरम्यान रस्त्याची अडचण दूर करण्यासाठी भागातील सुप्रसिद्ध मक्तेदार पीजी बनसोडे यांनी सध्या स्वतःची मशिनरी वापरून एरळा नदी पात्रालगतच्या रस्त्याची स्वखर्चानं डागडुजी केली आहे। या कामी त्यांचे बंधू ग्रामपंचायत सदस्य गोरक बनसोडे आणि इतर शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे। शासनानं तातडीनं रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे। मी गोरक गणपती बनसोडे, राहणार सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव। इथून कुरोली रानमळा रस्त्याच्या संदर्भात बोलत आहे। सर्वे नंबर 175, गट नंबर 649 या ही एरळा नदीच्या पात्रात तिथं समोर रस्त्याचं तोंड मिळत नसल्यामुळं त्या रस्त्यातून ही मिळावा आम्ही मागं पाठीमागं निवेदन दिलं होतं। त्याची काय कारवाई वगैरे काही झालेली नाही, त्यामुळे आम्ही स्वतः रस्ता करतो। हां हॅलो, मी पांडुरंग गणपती बनसोडे, राहणार कुरोली सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा। रानमळा ते कुरोली रस्त्यावरती एरळा नदीत आमचा गट नंबर होता, त्या पूर्वीच्या रस्त्याप्रमाणे रस्ता व्यवस्थित झालेला नाही, म्हणून आम्हाला दुसरीकडून रस्ता काढून दिलं। ते रस्ता वाहून गेल्यामुळं आम्ही आमच्या पदरच्या पैशाने रस्ता शेतकरी या नात्याने सर्व लोकांची सोय होण्याकरता रस्ता स्वतः करीत आहे। याकडे लक्ष द्यावे, शासन लक्ष घेत नाही। सर्व नंबर 175 रस्ता असेल तो त्या ठिकाणाहून मिळत नसल्यामुळं आम्ही दुसऱ्याकडून सगळे शेतकरी गोळा करून रस्ता काढत आहे। तरी शासनाने याकडे लक्ष द्या। मी मुकुंद बापू बनसोडे, व्यवसाय शेती व्यवसाय असल्यामुळे हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। 20-25 वर्ष झाले की लहान मुलं हे आमच्या इथं अंगणवाडी आहे, येणं जाणं पूर्ण ठप्प आहे। व्यवसाय शेतकरी असल्यामुळं ऊसाचा ह्याचा सगळ्याचा प्रॉब्लेम, आणि नदीला निवेदन देऊनसुद्धा सगळीकडे पूल वगैरे होतात, आमच्या इथं न लक्ष दिल्यामुळं पूल होत नाही, रस्ता होत नाही, तर 10-10 किलोमीटर लांबून जायला लागते। यामुळं आत्ता स्वतः शेतकऱ्यांची मीटिंग घेऊनसुद्धा काही लोकांनी मदत न केली, म्हणून ही आता लोकवर्गणीतून रस्ता करण्याचा निर्णय घेऊन ह्या पात्रातला रस्ता चालू आहे। तर ह्याच्याकडं लक्ष दिलं शासनाने आमदारांनी तर रस्ता होऊन जाईल, किंवा आणि भविष्यकाळात ही आमची लोकवस्ती 10-10 लोकं इकडं 10 घरं तिकडं अशी असल्यामुळं एकत्र येण्यास हा मोठा मार्ग आहे। तर ह्याच्यावर कुठंतरी तोडगा निघावा, आणि एक वेळ एकदा मार्ग चालू झाला तर हा मेन दहिवडी आऊन मोठा रस्ता असूनसुद्धा जवळजवळ 15-20 वर्ष बंद आहे। हे आमदारांनी लक्ष दिलं नाही, ग्रामपंचायतीने नाही, लोकांनी नाही, आणि आता कॅनाल गेल्यामुळं लोक कॅनलवरनं जातात, म्हणजे 8-8, 10-10 किलोमीटर लांबनं जाते ती। तर एक वेळ ह्याचा मार्ग निघाला तर लोकांचं डिझेल वाचल, सगळ्या व्यवसायाला सुरळीत होईल, आणि सर्व कामं शेतकऱ्यांची वेळेत होतील। ह्याच्यासाठी काही जर मार्ग निघावा, लोकवर्गणीतून सगळीच कामं होत नाहीत, याकडं शासनानं जर लक्ष दिलं एक वेळ तर एकदा काम झालं तर हा मोठा मार्ग आहे, चांगला आहे, आणि दहिवडी आऊन सडक मोठा जुना नोंद असून हा बंद आहे, याच्याकडे लक्ष द्यावं।
ही विनंती। मी शेती व्यवसाय करतो आणि बाजार करतो, रोज आम्हाला इथून जर रस्ता नसेल तर कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर बुरकोडीवरून किंवा कुरोलीवरून फिरून जायला लागते आणि नेहमीचा रस्ता मोठा असल्यामुळे तो बंद आहे। जवळजवळ 15-20 वर्ष आमदार खासदार फक्त मतदानापुरती येतात, बाकी मतदान झालं की इकडे कुणीही फिरकत नाही। आमची मुलं शाळेत सोडायसाठी आम्हाला पदरीच्या खर्चाने इकडून फिरून कुरोलीला किंवा वडूज मार्गे कुरोलीला सोडावे लागतात, त्यासाठी ह्या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे। त्यासाठी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, सिद्धेश्वर, कुरोली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।